विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरण क्रमांक एक मधील संकीर्ण प्रश्न संग्रह मधील काही उदाहरण सोडूया। प्रश्न क्रमांक दोन, त्रिकोण एबीसी मध्ये बी डॅश डी डॅश सी, बी डी बरोबर 7, बी सी बरोबर 20, तर पुढील गुणोत्तर काढा। एक, एरिया त्रिकोण एबीडी छेद एरिया त्रिकोण एडीसी, नंबर दोन, एरिया त्रिकोण एबीडी छेद एरिया त्रिकोण एबीसी, आणि नंबर तीन, एरिया त्रिकोण एडीसी छेद एरिया त्रिकोण एबीसी काढायचं आहे। आपल्याला तीन त्रिकोण इथे दिलेले आहेत। तीनही त्रिकोणांचं वैशिष्ट्य काय बघा, त्यांचा पाया त्रिकोण एबीडी पाया बीडी, त्रिकोण एडीसी पाया डीसी आणि त्रिकोण एबीसी पाया बीसी एका रेषेत आहेत आणि समोरचा शिरोबिंदू ए सामायिक आहे, म्हणून हे तीनही त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत। सर्वप्रथम आपण बी डॅश डी डॅश सी यावरून बी सी बरोबर बी डी अधिक डी सी, बी सीची किंमत 20, बी डीची किंमत 7, याच्यावरून डी सीची किंमत काढली 20 वजा 7 बरोबर 13। आता त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण ए डी सी घेतले तर पाया एकरेषीय आहेत, सम्मुख शिरोबिंदू हे सामायिक आहे, समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि आपल्याला माहिती आहे समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पायाच्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे एरिया त्रिकोण ए बी डी छेद एरिया त्रिकोण ए डी सी बरोबर बी डी छेद डी सी बरोबर 713। नंबर दोन बघा, आता पुन्हा त्रिकोण ए बी डी आणि ए बी सी हे यांचे पाया बी डी आणि बी सी एकरेषीय आहेत, समोरचा शिरोबिंदू ए हा सामायिक आहे, म्हणून हे सुद्धा समान उंचीचे आहेत, म्हणून एरिया त्रिकोण ए बी डी छेद एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर बी डी छेद बी सी बरोबर 720। आता तिसरं उदाहरण बघा, एरिया त्रिकोण ए डी सी छेद एरिया त्रिकोण ए बी सी, म्हणजे ए डी सी आणि ए बी सी हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि आपल्याला माहिती आहे समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायाच्या प्रमाणात असतं आणि म्हणून एरिया त्रिकोण ए डी सी छेद एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर डी सी छेद बी सी, डी सीची किंमत आहे 13 आणि बी सीची किंमत 20, म्हणून एरिया त्रिकोण ए डी सी छेद एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर डी सी छेद बी सी बरोबर 13/20। प्रश्न क्रमांक तीन, समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 2/3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर आहे, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल? त्रिकोण समान उंचीचे आहेत दिलेलं आहे, त्रिकोणांची नावं दिलेली नाही आहेत। पहिला त्रिकोण लहान त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण मोठा त्रिकोण आहे असं मानू। लहान त्रिकोणाचा पाया बी वन, मोठ्या त्रिकोणाचा पाया बी टू, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात आणि म्हणून एरिया पहिला त्रिकोण छेद एरिया दुसरा त्रिकोण बरोबर बी वन छेद बी टू। ए वन छेद ए टूची किंमत दिली आहे 2/3, लहान त्रिकोणाचा पाया दिला आहे 6, मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया बी टू काढायचा आहे, तिरकस गुणाकार घेतला 2 × b2 बरोबर 3 × 6, बी टू बरोबर 3 × 6/2, किंमत काढली, कॅल्क्युलेशन केलं बी टू बरोबर 9 सेंटीमीटर आणि म्हणून मला उत्तर मिळालं मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया बरोबर 9 सेंटीमीटर। उदाहरण क्रमांक 4, आकृतीमध्ये कोण ए बी सी आणि कोण डी सी बी हे 90° मापाचे कोण दिलेले आहेत, ए बी बरोबर 6, डी सी बरोबर 8, तर एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी सी बीची किंमत काढायची आहे। आता त्रिकोण ए बी सी घेतला, पाया बी सी आहे, उंची ए बी आहे, त्रिकोण डी सी पी घेतला, पाया बी सी आहे, उंची डी सी आहे, काय लक्षात येतं? दोन्ही त्रिकोणांचा पाया हा बी सी सामायिक आहे, म्हणजे ते समान पायांचे त्रिकोण आहेत आणि आपल्याला माहिती आहे समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचींच्या गुणोत्तराएवढं असतं आणि म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी सी बी बरोबर ए बी छेद डी सी, किमती ठेवल्या ए बीची किंमत 6, डी सीची किंमत 8, सोपरूप दिलं 2^3 × 6 = 8 आणि म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी सी बी बरोबर 3/4। उदाहरण क्रमांक 5, आकृतीमध्ये पी एम बरोबर 10, एरिया त्रिकोण पी क्यू एस 100 चौरस सेंटीमीटर, एरिया त्रिकोण क्यू आर एस 110 चौरस सेंटीमीटर, एन आरची किंमत काढायची आहे। आता आकृतीमध्ये बघा, त्रिकोण पी क्यू एस पाया क्यू एस आहे, उंची पी एम आहे, त्रिकोण क्यू आर एस पाया क्यू एस आहे, उंची एन आर आहे, या दोन्ही त्रिकोणांचा पाया क्यू एस हा सामायिक आहे,
म्हणजे हे दोन्ही त्रिकोण समान पायांचे त्रिकोण आहेत, म्हणून त्यांचा क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढं असेल. आणि म्हणून एरिया त्रिकोण पी क्यू एस छेद एरिया त्रिकोण क्यू आर एस बरोबर पी एम छेद आर एन, एरिया त्रिकोण पी क्यू एस छेद एरिया त्रिकोण क्यू आर एस बरोबर पी एम छेद आर एन, कारण समान पायांचे त्रिकोण. आणि एरिया त्रिकोण पी क्यू एस 100 आहे, एरिया त्रिकोण क्यू आर एस 110 आहे, पी एमची किंमत 10 आहे, आर एनची किंमत काढायची आहे. तिरकस गुणाकार केला, 100 × RN बरोबर 110 × 10. 100 × 10 / 100 बरोबर 11 सेमी, आणि म्हणून एन आरची किंमत 11 सेंटीमीटर आली. उदाहरण क्रमांक 7. आकृतीमध्ये ए डॅश डी डॅश सी बी डॅश ई डॅश सी रेख डी ई बाजू ए बीला समांतर आहे. ए डीची किंमत 5, डी सीची किंमत 3, बीची किंमत एक्स, ई सीची किंमत 6.4 - X तर बीची किंमत काढायची आहे. त्रिकोणामध्ये एक रेषाखंड समांतर दिलेला आहे, म्हणून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण इथे वापरू. त्रिकोण सी ए बीमध्ये रेख डी ई बाजू ए बीला समांतर आहे, आणि म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सी डी छेद डी ए बरोबर सी ई छेद ई बी. आता किंमती ठेवल्या 3/5, सी डीची किंमत 3, ई डीची किंमत 5, ई सीची किंमत 6.4 - X / X. तिरकस गुणाकार केला, 3 × X बरोबर 6.4 - X / 5. आता गुणाकार करताना 3 × X 3X 6.4 × 5 किती येतं 32, आणि 5 × (-X) - 5X - 5X डावीकडे नेले, अधिक 5X झाले, 3X + 5X ची किंमत 32 आली, म्हणजे 8X ची किंमत 32 आली. X बरोबर 32/8, X ची किंमत 4, X ची किंमत म्हणजेच BE ची किंमत, आणि BE ची किंमत किती आली 4 एकक. उदाहरण क्रमांक 9. त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख पी एम ही मध्यग आहे. कोण पी एम क्यू आणि कोण पी एम आरचे दुभाजक बाजू पी क्यू आणि बाजू पी आरला अनुक्रमे एक्स आणि वाय बिंदूत छेदतात. तर सिद्ध करा एक्स वाय क्यू आरला समांतर आहे. त्रिकोण पी एम क्यू बघा. त्रिकोण पी एम क्यूमध्ये किरण एम एक्स हा कोण पी एम क्यूचा दुभाजक आहे, त्यामुळे कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार पी एम छेद एम क्यू बरोबर पी एक्स छेद एक्स क्यू. आता त्रिकोण पी एम आर बघा. त्रिकोण पी एम आरमध्ये किरण एम वाय हा कोन पी एम आरचा दुभाजक आहे. पुन्हा कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरला, पी एम छेद एम आर बरोबर पी वाय छेद वाय आर. ही जी दोन विधानं झाली, विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 च्या डाव्या बाजू बघा, दोघांची डावी बाजू आहे पी एम छेद एम क्यू आणि दुसऱ्याची आहे पी एम छेद एम आर. एम क्यू आणि एम आर समान असल्यामुळे विधान 1 आणि विधान 2 ची डावी बाजू समान आहे, म्हणजे एम पी छेद एम क्यू बरोबर एम पी छेद एम आर. आणि म्हणून डावी बाजू समान आल्यामुळे तर्कशुद्ध विचारसरणीनुसार उजवी बाजूसुद्धा समान येईल, आणि म्हणून पी एक्स छेद एक्स क्यू बरोबर पी वाय छेद वाय आर. इथे काय आढळलं, रेषाखंड एक्स वाय हा त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू पी क्यू आणि पी आर यांना समान गुणोत्तरात विभागतो. आणि जेव्हा एखादा रेषा किंवा रेषाखंड त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागतो, तेव्हा तो रेषाखंड किंवा ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते, आणि म्हणून एक्स वाय क्यू आरला समांतर आहे. काय कारण, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक 11. चौकोन ABCD मध्ये रेख AD बाजू BC ला समांतर आहे. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. तर दाखवा AP छेद PD बरोबर PC छेद BP. आता चौकोन ABCD बघा, हा समलंब चौकोन आहे, AD BC ला समांतर आहे. ACBD या हे जे कर्ण आहेत त्या छेदिका जर आपण लक्षात घेतल्या तर कोण CAD आणि कोण ACB हे व्युत्क्रम कोण आहेत,
कोण ए डी बी आणि कोण डी बी सी हे व्युत्क्रम कोण आहेत? रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात? नावं बदलूया. कोण पी ए डी हा कोण पी सी बीशी एकरूप आहे, कोण ए डी पी हा कोण पी बी सीशी एकरूप आहे. आता मी त्रिकोण ए बी पी ए डी आणि त्रिकोण पी सी बीमध्ये कोण पी ए डी हा कोण पी सी बीशी एकरूप आहे, वर आपण व्युत्क्रम कोण सिद्ध केलेले आहेत एकरूप आहेत. कोण पी डी ए कोण पी बी सीशी एकरूप आहेत, हे सुद्धा व्युत्क्रम कोण आहेत. त्यामुळे पी ए डी आणि पी सी बी हे दोन त्रिकोण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूप आहेत. त्रिकोण समरूप असतील तर संगत भुजा प्रमाणात असतात. पी ए छेद पी सी बरोबर पी डी छेद पी बी. पी ए म्हणजेच लिहिलं ए पी छेद पी सी बरोबर पी डी छेद बी पी. एकांतर क्रिया, एकांतर क्रिया म्हणजे काय? तर पहिल्या गुणोत्तराचा छेद आणि दुसऱ्या गुणोत्तराचा अंश यांच्या स्थानांमध्ये अदलाबदल केली आणि म्हणून मला मिळालं ए पी छेद पी डी बरोबर पी सी छेद बी पी. या क्रियेला म्हटलं जातं एकांतर क्रिया. उदाहरण क्रमांक 12. आकृतीमध्ये आपल्याला बाजू एक्स वाय ए सीला समांतर आहे. जर 2ax बरोबर 3bx आणि एक्स वायची किंमत 9 असेल तर ए सीची किंमत काढण्यासाठी आपल्याला पुढील कृती काय करायचं आहे, पूर्ण करायचे आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. काय दिलं आहे आपल्याला उत्तर बघूया. 2ax बरोबर 3bx. मग आता बी एक्स हे उजवीकडे आहेत, मी ते डावीकडे घेतले आणि 2 डावीकडे आहेत ते उजवीकडे नेले तर मला काय मिळेल, ए एक्स छेद बी एक्सची किंमत 3/2. आता युगक्रिया केली. युगक्रिया म्हणजे काय? अंशस्थानी अंश अधिक छेद, छेद तोच ठेवायचा. म्हणजे ए एक्स अधिक बी एक्स छेद बी एक्स तर उजवीकडे काय येईल, अंश अधिक छेद 3/2/2. काय कारण याला? युगक्रिया करून. ए एक्स अधिक बी एक्सची किंमत आली ए बी, म्हणजे मला मिळालं ए बी छेद बी एक्स बरोबर 5/2. मी त्रिकोण बी सी ए समरूप, त्रिकोण बी वाय एक्स समरूपतेची कोको कसोटी. त्रिकोण समरूप असतील तर संगत भुजा बघा, बी ए छेद बी एक्स बरोबर ए सी छेद एक्स वाय. काय कारण? समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. बी ए छेद बी एक्सची किंमत अगोदरच आली आपल्याला 5/2. ए सी काढायचं आहे, एक्स वायची किंमत 9. 2 × AC बरोबर 5 × 9, म्हणजे मला मिळालं 2 AC ची किंमत 45 आली. ए सी बरोबर 45/2 बरोबर 22.5 एकक.